नाला सुपरात ई पासचा पर्दाफाश, 1500 रुपये द्या, 15 मिनिटात पास मिळवा, पास विकणाऱ्यांना दोघांना बेड्या। ई पासचा घोटाळा करणाऱ्या या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यास गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे बिनदिक्कतपणे ई पासचा काळा बाजार करत होते। झेरॉक्सच्या दुकानात कसलीही भीती न बाळगता त्यांचा व्यवसाय सुरू होता। एरवी ई पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो, मात्र हे महाशय केवळ 15 मिनिटात ई पास मिळवून देत होते आणि त्यासाठी घेत होते 1500 रुपये। 1500 रुपयात कोणालाही 15 मिनिटात ते पास मिळवून देत होते। पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि अतिश गळा दोघांना मुसक्या आवडल्यात। हे दोघे किती दिवसापासून ई पास काढून देत होते आणि त्यांनी 15 जुलैला माझ्या वडिलांना कामानिमित्त गुहागरला जायचं होतं। मी 12 तारखेपासून माझ्या ऑफिसला ऑनलाईन ई पासची प्रक्रिया मी फॉर्म भरत होतो आणि 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत मला काय हा पास मिळाला नाही, फक्त मला टोकन मिळाला पण त्यानंतर अप्रूव्हल मिळालंच नाही। म्हणून मी 15 तारखेला माझ्या मित्राने सांगितलं की इकडे गणेश झेरॉक्समध्ये पास तुम्हाला 10 ते 15 मिनिटात लगेच मिळेल। म्हणून मी 15 तारखेला तिथे आलो व तिथे पास काढला। मला 15 मिनिटात त्यांनी पास काढून दिला, परंतु ते पासाचे मला त्यांच्या त्यांनी 1500 रुपये माझ्याकडनं घेतले। तर मला एक सरकारला विचारायचं आहे की जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकार हे असे मराठी लोकांबरोबर अन्याय करत असतील तर असं कसं चालणार आहे? हे मराठी लोकांवरती अन्याय आहे, हे असं होऊ नये। तुम्हाला काय वाटतं की यामध्ये मोठा रॅकेट असेल? महसूल मागे वरूनच महसूल विभागापर्यंतच मोठा रॅकेट आहे, फक्त यांना पकडून चालणार नाही, गणेश ज्वेलर्ससारख्या लोकांना पकडून चालणार नाही। याच्यामागचे जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी असं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक तुम्ही या प्रकरणी कुठे तक्रार दिली आहे का? मी जिल्हाधिकारी कलेक्टर पालघरला ऑनलाईन कंप्लेंट केली होती व फेसबुकच्या माध्यमातून मी सगळ्यांना त्याचं मी माझ्यावर जे अन्याय झाला त्याची मी माहिती दिली। कुणाकुणाला पास दिला याचा तपास पोलीस आता करत असून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व दत्तात्रय पाटील यांनी लोकांना आवाहन केले आहे की असे पास साठी कोणाकडून पैसे उकळले असतील तर त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करावी। लॉकडाऊनच्या दरम्यान ज्या लोकांना पालघर जिल्ह्यातून बाहेर जायचं आहे त्यासाठी माननीय कलेक्टर पालघर जिल्हा यांच्यामार्फत एक लिंक जारी करण्यात आलेली आहे, ती पब्लिक मध्ये पण डोमेन मध्ये पोहोचलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्याला जायचं असेल तो त्या लिंकवर अप्लिकेशन करतो ऑनलाईन आणि त्यानंतर त्याला पास मिळतो। परंतु आमच्या हद्दीमध्ये असेच ओरिजिनल पास त्याचे टोकन मिळवून त्या पासकरिता मंजूर करण्यासाठी म्हणून पैसे लागतील असं म्हणून लोकांची फसवणूक करून अशा प्रत्येक पाससाठी 1500 रुपये चार्ज आकारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे शासनाशी त्याचबरोबर संबंधित पासधारकांची देखील फसवणूक केलेली आहे आणि म्हणून आमच्या पोलीस स्टेशनला फसवणुकीचे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गणेश टेक झेरॉक्स सेंटर आणि रामदेव झेरॉक्स सेंटर असे हे दोन सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हा गैरप्रकारचा उघडकीस आलेला आहे आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केलेला आहे, आमचा तपास सुरू आहे। सर, यामध्ये काही अधिकारी सुद्धा सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जाते, आपला आपण काय सांगाल याबद्दल? तपास आमचा चालू आहे, त्या अनुषंगाने जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आमची तपासाची दिशा आम्ही ठरवत आहोत। आतापर्यंत किती लोकांची आपल्याला तक्रारी आल्या, किती लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे? यामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे, अजून देखील मी आपल्या माध्यमातून एक जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारे निःशुल्क हे पास जनरेट होतात, कुणालाही एक पैसा द्यायची गरज नाही आहे, मात्र लोकांच्या मजबुरीचा त्यांच्या हवालदिल जे होतात त्याचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे पैसा कमवण्याचा हे धंदा बनलेला आहे आणि अशा प्रकारे मी तुरुंत पोलीस सिटी इन्स्पेक्टर म्हणून लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास किंवा कुठल्या प्रकारचा चार्ज आकारला गेल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला यावं, तुरुंत पोलीस स्टेशनला यावं, त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू। जेव्हा रामदेव झेरॉक्स सेंटरच्या लोकांची विचारणा केली असताना त्यांनी एका धक्कादायक उत्तर दिले की हे पास देण्यासाठी कोणी त्यांच्याकडे पास घ्या म्हणून सांगायला गेले नव्हतं, त्यांना गरज होती म्हणून ते आले। बोलो नाही नाही आप, आपका झेरॉक्स आहे क्या? नाही आम्हाला झेरॉक्स नाही आहे, मगर मैं कार्यकर्ता के हिसाब से बोलता हूँ कि नाला सोपारा में ई पास के लिए पब्लिक पीछे पीछे दौड़ती थी कि हमारा निकाल के दो, बोल के हमारा निकाल के दो, हमारा निकाल के दो। हाँ बोलिए ना।
और आपको आपका आपने अभी बोला कि सब जेरोक्स वाले पास ई पास निकाल के देते, धंधा क्या है? जितने जेरोक्स वाला है वो सब ई पास निकालने के लिए धंधा हो गया था, और वो पब्लिक सामने से आती थी, वो लोग सामने से नहीं गया कि हमको हमारे पास आओ, मैंने ओपन किया। धक्कादायक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशिवाय खरे पास मिळणे शक्य नाही, त्यामुळे या दोघांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कोण कोण मदत करत होतो याचा तपास पोलिसांकडून होणं गरजेचे आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठे मासे गळाला लागणार का हेच आता पाहायला लागणार आहे। नालासोपारातून क्राईम रिपोर्टर्स टीव्ही न्यूजची एक रिपोर्ट।